लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे सुरू होती अखेर सुरेश पवार काळे स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांचे पक्षाने राजीनामे घेतले आहेत याशिवाय तीस विकृत आणि स्थायी समितीच्या सदस्यांचेही राजीनामे उद्यापर्यंत घेतले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान आठ दिवसात नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याच्या चर्चेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी दुजोरा दिलाय